वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे झटपट होणारी पोह्यांची खीर। पोहे म्हणजे आपले साधे पोहेच आहे। आपण जे कांद्या पोह्यांसाठी पोहे बनवतो त्या पोह्यांपासून आपण आज खीर बनवणार आहे। अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे। अर्धी वाटी पोह्यांसाठी 2 ग्लास दूध, त्यानंतर 4 ते 5 चमचे साखर, साखर आपण आवडीनुसार कमी जास्त यामध्ये घालू शकतो, त्यानंतर चिमूटभर वेलची पूड, सुका मेवा आवडीनुसार। आता आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहे। पाणी घालायचं यामध्ये आणि यातलं पाणी काढून घ्यायचं। पाणी काढून झाल्यावर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, पाणी घालायचं यामध्ये थोडंसं, आणि हे पोहे भिजत ठेवायचे आपल्याला 4-5 मिनिटासाठी। पोहे भिजून होतात तिथपर्यंत आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे। दुधाला चांगली उकळी आणून घ्यायची। याप्रमाणे हे पोहेही चांगले भिजलेले आहे। आपण यामध्ये पाणी ठेवलं होतं, थोडंसं मॅश करून घ्यायचं किंवा असेही घालू शकता। थोडेसे मॅश केले तर त्यामुळे खिरेला दाटपणा येतो, यासाठी थोडेसे मॅश करायचे। चांगले असे भिजलेले आहे, आपण यामध्ये पाणी ठेवलं होतं, त्यामुळे छान हे पोहे चांगले मऊ झालेले आहे। दुधालाही छान उकळी आलेली आहे आणि दूध थोडंसं 5 मिनिटासाठी दाट होऊ द्यायचं आहे आपल्याला उकळी आल्यावर। याप्रमाणे अगदी 5 मिनिटं यामध्ये पोहे घालायचे भिजवून घेतलेले, चांगले मिक्स करायचे जेणेकरून या खिरेला चांगला दाटपणा येईल आणि हे पोहे यामध्ये चांगले शिजतील देखील, मऊ होतील अजून जास्त। छान असं दाटपणा या खिरला आलेला आहे। पोहे घातल्यावर एक उकळी आणून घ्यायची आपल्याला। याप्रमाणे छान अशी एक उकळी आलेली आहे आणि खीर चांगली अशी दाट झालेली आहे। आता यामध्ये आवडीनुसार साखर घालायची, सुका मेवा घालायचा आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। याप्रमाणे बघू शकता आपण, साखरही विरघडलेली आहे दूध गरम असल्यामुळे। याप्रमाणे दाट अशी ही खीर तयार झालेली आहे। याप्रमाणे बघू शकता छान दाटपणा येतो या खिरेला। आपण ही खीर महालक्ष्मीच्या उपवासाच्या नैवेद्यासाठी देखील वापर करू शकतो या खीरचा। याप्रमाणे ही पोह्यांची खीर बनून तयार झालेली आहे। ही थंड किंवा गरम आपण सर्व करू शकतो।